काठपदराची साडी म्हटलं की त्यावर सुंदर असे काठ आलेच. साडीचे हे काठ साडीला खूप सुंदर व आकर्षक बनवतात. बऱ्याचदा आपण साडी निवडताना साडीचा काठ कसा आहे हे पाहून साडी घेतो. साडीचे हे काठ कसे वेगवेगळ्या प्रकारचे असतात हे आज आपण पाहूयात. साईजनुसार किंवा रुंदीनुसार काठांचे तीन प्रकार असतात. सिंगल लेअर म्हणजे एक पदरी काठ, डबल लेअर म्हणजे दोन पदरी काठ व ट्रिपल लेअर म्हणजे तीन पदरी काठ असे हे तीन प्रकारचे काठ असतात. बऱ्याच मैत्रिणींना नाजूक काठ म्हणजे एक पदरी काठ असलेल्या साड्या आवडत असतील तर काहींना खूप मोठा काठ असलेल्या साड्या आवडत असतील. रंगानुसार काठांचे साडीच्या रंगाचा काठ किंवा साडीपेक्षा वेगळ्या रंगाचा म्हणजेच कॉन्ट्रास्ट रंगाचा काठ असे दोन प्रकार पडतात. सेम रंगाचा काठ असेल तर तो जास्त उठून दिसत नाही व कॉन्ट्रास्ट रंगाचा काठ असेल तर साडी खूप सुंदर दिसते. बऱ्याचदा साडीचा काठ सेम रंगाचा असतो व काठावरची डिझाईन कॉन्ट्रास्ट रंगाची असते. काही साड्यांमध्ये साडीच्या दोन्ही बाजूचा काठ म्हणजे वरच्या बाजूचा काठ व खालच्या बाजूचा काठ हा सेम असतो, पण काही साड्यांमध्ये वरचा काठ हा नाजूक म्हणजे एक पदरी असतो व साडीचा खालचा काठ हा दोन पदरी किंवा तीन पदरी म्हणजेच मोठा असतो. साडी ज्या प्रकारची असते त्यानुसार साडीच्या काठावर डिझाईन काढलेली असते. उदाहरणार्थ पैठणी साडी असेल तर मोर, कोयरी, फुले. बनारसी साडी असेल तर बुट्टी किंवा इतर प्रकारानुसार वेल, फुलांची डिझाईन, प्राण्यांची, पक्ष्यांची डिझाईन काठावर काढलेली असते. काही साड्यांमध्ये साडीवर जी डिझाईन असते तीच काठावर देखील असते व काही साड्यांमध्ये साडीवर वेगळी डिझाईन व काठावर वेगळ्या प्रकारची डिझाईन असते. काही साड्यांच्या काठावर सुंदर असे जरी वर्क केलेले असते. हे जरी वर्क सोन्याचे, चांदीचे किंवा तांब्यांच्या तारांपासून बनवलेले असते. जरी वर्क केलेल्या साड्या थोड्या महाग असतात पण त्या खूप सुंदर दिसतात. साडीचा काठ सुंदर असेल तर साधी प्लेन साडी देखील खूप आकर्षक दिसते. तुम्हाला कोणत्या प्रकारची काठपदराची साडी आवडते हे मला कमेंट करून नक्की सांगा.